Badlapur Pradeshan, Badlapur Gaurav Aluji, Badlapur Gaurav Cricket Association, Badlapur Dusan, Badlapur Cricket Smada, Mayur Chashak Donazar Ekonavis, Dinanka 13 November, Dinanka 17 November, the other Bamade Asili is Pada Bela Pahala Bay. Thank you.
तब्बल 16 संघ असतील. त्यानंतर बांगली कर्जत परिसरातील 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर कल्याण डोंबिवली धुबंडी आणि शहापूर असे आपल्याला 16 संघ रायगड विभागातून आपल्याला पाहायला मिळतील. तर या एकंदरीत 40 संघांचा निश्चित आपल्याला साखळी सामने कशा पद्धतीने खेळवले जातील याचं विवरण म्हणजे आपला लकी ड्रॉ. निश्चितच आपण मात्र बी बदलापूर असोसिएशनचा बी कोचर आपण इथून मात्र लकी ड्रॉ करणार आहोत. त्या सामन्याचा पहिला ड्रॉ निघेल तो मात्र पहिल्या दिवशी खेळला जाईल. दुसरा ड्रॉ निघेल तो दुसऱ्या दिवशी पहिला सामना खेळला जाईल. तिसरा ड्रॉ असेल तर तिसऱ्या दिवशी पहिला सामना खेळला जाईल ठीक 9 वाजता. आणि चौथा ड्रॉ असेल बी कोचचा बदलापूर ग्रामीण असोसिएशनचा तर चौथ्या दिवशी ठीक 9 वाजता खेळला जाईल. तर मी सन्माननीय वयोगटात पिसेकर याला विनंती करतो आपल्या शुभ असते आपण पहिला ड्रॉ इथे मात्र ओपन करायचा आहे. तर थोडा खेळाडू लक्ष केंद्रित करायचंय. बदलापूर ग्रामीण असोसिएशनची पहिली मॅच असेल ठीक 9 वाजता जो या ड्रॉ मधून ओपन होईल ते दोन संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय समीर भाऊ ज्येष्ठ समाजसेवक कांदरगाव यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ ओपन करण्यात येतो. समर्थ बदलापूर विपक्ष चिखलोली ही मॅच ठीक 9 वाजता दिनांक 13 नोव्हेंबरला होईल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. त्याच दरम्यान 13 नोव्हेंबरला जो पोल असेल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा ए पोल हे 8 संघ आहेत. ही एक मॅच झाल्यानंतर चिखलोली विपक्ष समर्थ बदलापूर त्यानंतर या 4 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील 13 नोव्हेंबर 2019 ला. तर पहिला ड्रॉ इथे मात्र ओपन करण्यात येत आहे 13 नोव्हेंबर 2019 चा. कारण सिद्धिविनायक सीसी कारण विपक्ष वडवली कारण विपक्ष वडवली हा सामना ठीक 10 वाजता सुरू होईल 13 नोव्हेंबर 2019 ला. त्यानंतर दुसरा ड्रॉ सन्माननीय रोशन दादा ठाणगे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण हा ड्रॉ ओपन करायचा. बुलगाव चैमल्ला बुलगाव विपक्ष जय भवानी शिरगाव ही दुसरी लढत असेल दिनांक 13 नोव्हेंबरला. तिसरी लढत असेल सॉरी कारण पहिली लढत बी पोल मधून असेल दुसरी लढत आपण पाहिली. त्यानंतर आता ही तिसरी लढत आता चौथी लढत पुन्हा एकदा मी सन्माननीय मयूर दादा पिसेकरांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण ड्रॉ ओपन करायचं. जगन्नाथ जोबेली विपक्ष फणसीपाडा अंबरनाथ विपक्ष बदलापुराचा सामना पाहायला मिळेल. एक अतिपरीची लढत पहिल्या दिवशी त्यानंतर पहिल्या दिवसातील शेवटची लढत सन्माननीय निखिल साहेबांना विनंती करतो निखिल जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ ओपन करायचा आहे. 13 नोव्हेंबरची शेवटची लढत गोडेवली विपक्ष क्रिशा 11 बदलापूर म्हणजे स्थानिक संघात याच गावातील क्रिशा 11 बदलापूर विपक्ष गोरेवली. पुन्हा एकदा आपण दुसऱ्या दिवसाकडे पदार्पण करतोय दिनांक 14 नोव्हेंबर 2019 पुन्हा एकदा बी पोल मधून एक संघ पहिला सामना खेळेल त्याचा ड्रॉ इथे ओपन करण्यात येईल. पिछेताचा उभारता सीताराम एक छोटा खेळाडू त्याच्या शुभ हस्ते मात्र इथे ड्रॉ ओपन केला जाईल. धनसाई शिवाजी चौक विपक्ष गावदेवी सीसी खरवे देवीदास भगत विपक्ष असेल निश्चितच तेजस ठाकरे अशी लढत पाहायला मिळेल. दोन संघ नाही पुन्हा एकदा बी ची लढत झाल्यानंतर आपल्याला वांगणी कर्जत या पट्ट्याकडे मात्र आपण लक्ष देऊ.
कारण मागे कर्तव्य पट्टातील हे आठ संघ आपल्याला पाहायला मिळते दिनांक 14 नोव्हेंबर 2019 ला. तत्पूर्वी उपस्थित सर्व बहुत गोष्ट सहकारी असतील, त्यामधील इच्छितच एका सहकार्याने मात्र हा ड्रॉप ओपन करायचा आहे. दुसरी मॅच असेल 14 नोव्हेंबर 2019 कासगाव विपक्ष ढवळेपाडा, एक बिग फाईट मॅच, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच असेल ही. जय हनुमान ढवळेपाडा श्री गणेश कासगाव. समीर राऊत विपक्ष सचिन केवडे. त्यानंतर 14 नोव्हेंबरला तिसरी लढत मयूरदादांच्या शुभ असते, ड्रॉ ओपन होतोय. जय कोलंब माता शेलू विपक्ष जांभळे, जय हनुमान जांभळे असा सामना पाहायला मिळेल तिसऱ्या लढतीमध्ये दुसऱ्या दिवसात. संघाने डिग्री जाधव साहेबांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण ड्रॉ ओपन करायचं. कर्जत वांगी या परिसरातील कानूर बॉईज विपक्ष कडा, शिवशक्ती कडा विपक्ष कानूर बॉईज असा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर शेवटची लढत असेल 14 नोव्हेंबर 2019 ची. हा ड्रॉ तिथे ओपन केला जातो प्रतिकदारा पिसेकर यांच्या शुभ असते. लिटिल स्टार धारव विपक्ष इंदगाव, त्या दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला शंकर असतील, दुसऱ्या बाजूला निश्चित कमी शेटे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. लिटिल स्टार धारव पुन्हा एकदा पुढच्या दिवसाकडे पदार्पण करतोय. 14 नोव्हेंबर नंतर पुन्हा एकदा 15 नोव्हेंबरचा ड्रॉ इथे ओपन करण्यात येतो. पुन्हा एकदा बी बदलापूर असोसिएशनचा बी पोल पहिली लढत ठीक 9 वाजता ही लढत होईल 15 नोव्हेंबरला. जाणता राजा बदलापूर गाव विपक्ष आणि गावदेवी बेलवली, उमेश सोनकर विपक्ष शशिकांत लोंगळे असा सामना पाहायला मिळेल दिनांक 15 नोव्हेंबर 2019 ला. आणि पुढे एकदा 8 संघांचा लॉट आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली भिवंडी मुरबाड असा परिसर, शहापूर नवी मुंबई या परिसरातील 8 संघ पहिली लढत असेल. प्रति महारथी खेळाडू या विभागातून आपल्याला पाहायला मिळतात. दोन संघ चित्र गोपीत मात्र या संघामध्ये लपलेले. माहुल गाव एक मोठा संघ, दादा संघ विपक्ष तितक्याच ताकदीचा संघ न्हावा. माहुल गाव विपक्ष न्हावा दोन संघ, एकाला मात्र हार पत्करावी लागेल, एक मात्र जिंकून पुढे मात्र आपली वाटचाल कायम ठेवेल असे दोन संघ. त्या दरम्यान दुसरी लढत 15 नोव्हेंबर 2019 ला. त्या स्पर्धेचं ठिकाण मात्र जगन्नाथ क्रीडा संकुल अतिशय नावाजलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. भाटवड एक भिवंडी विभागातील संघ विपक्ष गोडसई असे दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील. तिसरी लढत 15 नोव्हेंबर 2019 सर्वांचं लक्ष वेधून घेणारे हे सामने पाहायला मिळतात. निश्चितच खंबाळपाडा विक्की शेलार यांचा संघ आणि वडवली बी विशाल पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. खंबाळपाडा विपक्ष वडवली बी ही चौथी लढत असेल 15 नोव्हेंबर 2019 ला. आणि शेवटची लढत असेल जीजी स्पोर्ट्स वाकड, गतवर्षी या स्पर्धेचा मानकरी ठरलेला संघ वाकड विपक्ष सांभाळली, रजत मुंडे विपक्ष जीत होईल असा सामना पाहायला मिळेल. आणि स्पर्धेचा मात्र सेमी फायनलचा दिवस मात्र आपल्याला पाहायला मिळेल 16 नोव्हेंबर. एक निश्चित जर विचार केला तर मेगा फायनलचा दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबरला आपण पाहतो पहिली मॅच असेल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार बी पोल मध्ये जय हनुमान कानूर विपक्ष जय हनुमान एरंगाड
असे दोन संघ एका बाजूला कानर संघ तर दुसऱ्या बाजूला एरंडर संघ. दरम्यान या दिवशी 16 नोव्हेंबरला पुन्हा एकदा कल्याण डोंबिवले परिसरातील नवी मुंबई असेल, कर्जत असेल, अरे दिग्गज कर आपल्याला पाहायला मिळतील. या 8 संघांमध्ये पुन्हा एकदा नव्याने दुसरी लढत असेल, ड्रॉ ओपन इथे मात्र केला जाईल. प्रतिकदा पिसेकर जे या स्पर्धेचे पूर्णपणे शिल्पकार चिचपाडा पनवेल विपक्ष दातेवली, पनवेल विपक्ष दातेवली हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळेल. चिचपाडा दुसरी लढत असेल ठीक 10 वाजता. या दोन्ही संघाने इथे उपस्थिती दाखवायची. त्यानंतर तिसरी लढत पुन्हा एकदा रुद्राक्ष 11 कुळगाव विपक्ष दाणावे असा सामना पाहायला मिळेल 16 नोव्हेंबरला. तिसऱ्या लढतीमध्ये दाणावे विपक्ष रुद्राक्ष 11 कुळगाव पुन्हा एकदा तिसरी लढत सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आपण लकी ड्रॉ इथे ओपन करतो या स्पर्धेचे. शिरगाव विपक्ष शिवशक्ती पाळे, शिरगाव टॉप कल्पेश कुलकर्णी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला निश्चितच मनीष कोळेकर उर्फ पांड्या, मूर्ती लहान कीर्ती महान असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटची लढत 16 नोव्हेंबरची कात्रा आई गावदेवी कात्रा विपक्ष जसका दोन संघ आपल्याला पाहण्याचे. पनवेल विभागातून एक संघ आणि एक बदलापूरचा स्थानिक संघ प्रवीण गीते यांचा आई गावदेवी कात्रा प्रज्वल 11 कात्रा. त्याला निश्चितच ड्रॉ इथून मात्र ओपन केले गेले सर्व 4 दिवसांचे. तर पुन्हा एकदा मी ड्रॉचा अनाउन्समेंट करेल. तत्पूर्वी एक सूचना असेल, ज्या शेवटच्या दिवशी आपल्याकडे 5 दिवस आहेत त्या स्पर्धेचे, 4 दिवसांमध्ये ड्रॉ ओपन केले गेले आणि 5व्या दिवशी नक्की आहे तरी काय, तर 5व्या दिवशी मेगा फायनलचा सामना जरूर असेल. परंतु बी संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे बी संघ त्यामधील सेकंड राऊंड हे सुरुवातीला खेळले जातील याची बदलापूर शहरातील सर्व संघांनी नोंद घ्यायची. जे मात्र बी चे संघ पहिल्या दिवशी दोन संघ क्वालिफाय होईल दुसऱ्या फेरीसाठी आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सलग 4थ्या दिवशी देखील दुसऱ्या राऊंड साठी क्वालिफाय होतील, त्या संघाने शेवटच्या दिवशी सुद्धा आपली उपस्थिती दाखवायची याची या बदलापूर शहरातील बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघ यांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा लॉर्ड्स कडे आपण जाऊ. पहिल्या दिवशी बी कोण पहिली मॅच असेल समर्थ बदलापूर विपक्ष चिखलोली, सामना ठीक 9 वाजता चालू होईल. मैदानावरती आपण उपस्थिती दाखवायची जसे मात्र पाहुण्याचे शुभ असते यशाचं पूजन केलं जाईल त्या क्षणाला मात्र नाणेफेकी करून हा सामना खेळवला जाईल. त्यानंतर सामना असेल दुसरा काराव विपक्ष वडवली दिनांक 13 नोव्हेंबरला. तिसरा सामना असेल जयमल्ला मुलगाव विपक्ष जय भवानी शिरगाव. चौथा सामना असेल जयहनुमान जोबेली विपक्ष फन्सीपाडा अंबरनाथ. आणि पाचवा सामना असेल मोरवली विपक्ष क्रिशा 11 बदलापूर. दिनांक 14/11/2019 मागणी कर्ज गट असेल, त्यामध्ये पहिली लढत असेल बदलापूर असोसिएशनची ओमसाई शिवाजी चौक विपक्ष गावदेवी खरबई. दुसरी लढत असेल श्री गणेश कासगाव विपक्ष जहनमान ढोळेपाडा. तिसरी लढत असेल जय कोलंबो माता शेलू विपक्ष जय हनुमान जांभळे. चौथी लढत असेल कानूर बैल विपक्ष शिवशक्ती कडाळ. आणि पाचवी लढत शेवटची लढत असेल 14/11/2019 लिटिल स्टार धारव विपक्ष अष्टविनायक इंदगाव. दिनांक 15 नोव्हेंबरला कल्याण डोंबिवली शहापूर मुरबाड कर्जत या विभागातील संघ धोडेपूर विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी पहिली लढत असेल बदलापूर विभागातून जाणताना बदलापूर विपक्ष आई गावदेवी बेलवली. दुसरी लढत असेल माहुलगाव विपक्ष धाबा. तिसरी लढत असेल भादवड विपक्ष घोडसई. चौथी लढत असेल खंबलपाडा विपक्ष वडवली बी.
पाचवी लढत असेल वाकलं विपक्ष सांभाळले. 16/11/2019 ला पुन्हा एकदा तोसगड कल्याण डोंबिवली भिवंडी कर्जत मुरबाड शहापूर नवी मुंबई कानोर विपक्ष एरंदर ही पहिली लढत असेल बदलापूर विभागातून. दुसरी लढत असेल चिंचपाडा पनवेल विपक्ष दापिवली. तिसरी लढत असेल रुद्राक्ष इलेव्हन कोलगाव विपक्ष दारावे. चौथी लढत असेल शिरगाव टॉप विपक्ष शिवशक्ती पाले. पाचवी लढत असेल कात्रा विपक्ष जसका. असे या सामने असतील या स्पर्धेचे सकळ पद्धतीने आणि निश्चितच दिलेल्या वेळेनुसार सर्व संघाने उपस्थिती दाखवायची आहे. आणि या स्पर्धेला मात्र दिनांक 13/11/2019 ला मात्र सर्वांनी उपस्थिती आपली दाखवायची आहे. मी इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.